त्यांना खरं म्हणजे या देशाचं म्हणजे दुर्दैव, या निवडणुकीच दुर्दैव असं आहे की पंतप्रधान फक्त धर्मावर बोलतात आणि त्यांना असं वाटत असतं की धर्मावर बोललं की आपले मत गोळा होतील. आता ही ही स्ट्रॅटेजी दोन वेळेस चालली, आता फसणार आहे. खरं सांगतो पंतप्रधान पदाला न शोभणाऱ्या अशा काही गोष्टी दुर्दैव माननीय पंतप्रधान बोलत असतात आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. आपली बेरोजगारी असेल, आपली महागाई असेल, याच्यावर त्यांनी बोललं पाहिजे. देशामध्ये अर्थव्यवस्था सांगतात 5व्या क्रमांकाला, पण दरडोई उत्पन्न किती म्हटलं तर 140वा नंबर आहे आपला जगामध्ये दरडोई उत्पन्नाला. अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकाला म्हणता म्हणजे इंग्लंडच्या बरोबर. हे जे आहे ना, याच्यावर त्यांनी बोललं पाहिजे. कोणती कोणत्या गोष्टी आपण करतो आहोत आणि पुढे कसं जाणार आहोत हे सांगितलं पाहिजे. ती ते सोडून द्यायचं आणि कुठतरी दिशा लोकांच्या विचाराची दिशा जी आहे की रोजगाराच्या संदर्भात, महागाईच्या संदर्भात जे रोजच्या प्रश्न आहेत लोकांचे, व्यथा आहेत, समस्या आहेत, त्यावर लक्ष केंद्रित होऊ द्यायचं नाही. त्याला कुठेतरी दुसरीकडे विचार करायला लावायचा. याकरता चाललेली केविलवाणी धडपड भारतीय जनता पक्षाची आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूज वर